मुलांचा एक कार्यक्रम घेण्यात आलेला आहे या प्रोटेस्टसाठी, आणि इथं जे दान केलं जातं ते दानपेटीमध्ये बरेच लोक इथं दान करत आहेत, आणि बरा चिमुकल्यांनी असे मोठे लेडीज असेल बंधू भगिनींनी इथं जे आपल्या हातावर NRC नो NRC त्याचबरोबर नो NPR नो CCA असे अनेक डिझाईनमधून मेहंदीमधून हे आपला विरोध दर्शवित आहे. इथं या नियोजनासाठी लोक दान धरून करत आहेत आणि या पैशातूनच या उदगीरच्या प्रोटेस्टचा खर्च चालवता भागविता येतो. में ये जो प्रोटेस्ट चल रहा है आप कितने दिन से आ रहे हैं? 40 दिन के ऊपर हो गया. इसमें जईफ लोग हैं, बच्चे 18-20 साल के लड़कियां हैं, फिर नौजवान शादीशुदा औरतें हैं, ये सब लोग हैं और अपने अपने मर्जी से आ रहे हैं. क्यों आ रहे हैं? ये भारत हमारा है, हम भारत के रहने वाले हैं. यहाँ हिंदू मुसलमान का कोई ऐसा झगड़ा नहीं है. हम इतने सालों से सद्या से हम मोहब्बत से रहे हिंदू मुसलमान. आज तक का कोई बात हमारी झगड़े की नहीं हुई. आज ये झगड़े के फसाद जो काटेंगे, क्यों काटेंगे? हम मोदी सरकार को इतने दिन से हर इलेक्शन में जीत को आए, कोई झगड़ा फसाद नहीं हुआ. आप इन्होंने 5 साल में आको ये झगड़े फसाद की बुनियाद पर क्यों काटे? इन्होंने जो चाय बेचने वाले थे उन्होंने बड़े सीट पर जाकर बैठे. किसके तरफ से बैठे? हमारे तरफ से. क्यों? तो हमारे भाई हमारा ख्याल करेंगे. बोलको बिल्डिंग अब उनको देते हैं, तुम्हारे को 15 लाख रुपए मंजूर करते हैं. बोलको ये पैसा कहाँ है? 2 रुपये से लेको 100 रुपये से लेको 200-500 रुपये तक का गरीब पेट को नहीं खा को सरकारी गवर्नमेंट के दफ्तर में जमा करे. वो कहाँ है? हम क्या मेहनत मजदूरी कर को खाना? क्या यहाँ आको बैठना? आज 40 दिन हुआ हमारे को कोई पूछने नहीं आ रहा. ये क्यों ऐसे हमारे को मजबूरी ला ली है? यहाँ हिंदू मुसलमान सब औरतें यहाँ आके बैठे हुए हैं. हमारा उनसे कुछ झगड़ा नहीं है, उनका हमारा झगड़ा नहीं है, सब मोहब्बत से हैं. ये जो काला कानून इनो जिठाई, ये कानून को उन्होंने वापस लेना. हम शुगर के BP के थायराइड के आदमी हैं. हम मरने को भी तैयार हैं, हम जीने को भी तैयार हैं. उनका भगवान है तो हमारा अल्लाह है. जो भी है दोनों का यही की है अल्लाह. उन्हों समझ रहे होंगे कि इनको मारेंगे, इनको यहाँ से भगेंगे. हम भागने वालों में से नहीं, नहीं. मोदी जी तो ऐसा कह रहे हैं कि ये मुसलमानों को कोई डरने की जरूरत नहीं है. हम नागरिक देने का काम कर रहे हैं. तो हमारे तो लिख को दो. हम कुछ नहीं करते. बोल को लिख को दो. तुम जबानी कितना भी बोलेंगे तो हमको तुम्हारा भरोसा नहीं है. क्यों? तो तुम ये जो खेल खेल रहे, तुम्हें पीछे हो रहे, दूसरे को आगे कर रहे, गुंडों को आगे कर रहे. आज शाहीन बाग में इतना हादसा चढ़ा है तो कहाँ है तुम? पूछ रहे जाको वहाँ? नहीं पूछ रहे. खून हो जा रहे, मर जा रहे वहाँ, छोटी मासूम बच्ची मरी. तुम कहाँ है? कौन से कोने में बैठे हुए? बोलो हमार को. इतने लोग आ रहे, भाषण कर रहे, चले जा रहे. वो लोग जाको वहाँ पूछना, उन्हों जवाब देना. ये मोदी सरकार, तुम अपनी चाय की केतली भूले होंगे मगर हम वोटिंग डाले से चिक्का नहीं भूले हमें. अस्सलाम उद्गी तालुका येथे NRC NPR और CCA यांच्या विरोधात
बऱ्याच दिवसापासून प्रोटेस्ट चालू आहे. हजारोच्या संख्येने इथे भगिनींनी सर्व जाती समाजाचे बसलेले आहेत आणि दिवस रात्र आणि 24 घंटे हा प्रोटेस्ट चालू आहे. उदगीर येथे असलेल्या प्रोटेस्टमध्ये भाग्यवती राचुरे मॅडमशी आपण 2 गोष्टी बोलूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की हे किती दिवसापासून चालू आहे आणि यांचे कसे कसे प्रोग्राम चालतात ते थोडक्यात त्यांनी माहिती देतील. हा प्रोटेस्ट 40 दिवसापासून चालू आहे. तर ह्याच्यामध्ये दररोज साधारणतः 5,000 महिलांची आवक जावक आहे. म्हणजे कंटिन्यू धरणं म्हणून चालू आहे. काही येतात काही जातात, 20 येतात 20 जातात, अशा प्रकारे 5,000 महिलांची इथं हजेरी लागते. तर इथं दररोज नमाज पडले जाते, दुवा केली जाते आणि हिंदू महिलांसाठी म्हणून आम्ही आवाहन केलेलं होतं. हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आणि काही भजनी मंडळ इथे येणार होते, परंतु ते काही जमलं नाही आम्हाला त्यांना वेळ द्यायला. परंतु कंटिन्यू 24 तास इथं महिला असतात. संध्याकाळी मुक्कामाला देखील 200-300 महिला असतात. सगळ्यांना जमत नाही मुक्काम करायला, पण ज्या काही वयस्कर महिला आहेत त्या इथं राहतात. आणि हे करण्याचं कारण म्हणजे की हे CAA NCR आणि NPR हे जे आहेत ते हे खूप ज्यामध्ये महाराष्ट्र सरकार NPR करणार आहे. महाराष्ट्र सरकार NPR जरी असलं तरी ते नंतर NCRला संलग्न करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये जे जन्मतारखांच्या जे अटी आहेत त्या तुमच्या आमच्या मिळणं सोपं आहे, परंतु आपल्या वाडवडिलांच्या जन्मतारीखा ज्या आहेत हे मिळणं अवघड आहे. आणि हे जेव्हा मागायला येतील दारात तेव्हा हा प्रश्न आवासून उभारायचा. त्यासाठी तुम्ही काय करणार? जर त्यांनी आले NPR साठी तर तुम्ही काय करणार? आम्ही त्यांना कागद दाखवणार नाही, कारण ज्यांनी कागद दिलेले आहेत, आसाममध्ये उदाहरणं आहेत की 100-100 कागद देऊन सुद्धा 100-100 कागद देऊन सुद्धा त्यांना डाऊटफुलमध्ये घातलेलं आहे. आणि त्याच्यासाठी आमचा असा आग्रह आहे की कागद नाही दिखायंगे. आणि कागद आपण जरी दिले तर ते कुठंतरी आपण अडकणार आहोत आणि त्याच्यामध्ये मग ते डाऊटफुलमध्ये आपल्याला घालणार आहे. म्हणजे आम्हाला तर ह्याचा उद्देशच समजत नाही की हे नक्की कशासाठी आहे, कारण कुणालाच कागद देणं शक्य नाही. समजा डॉक्टर जरी असले तर पूर्वी घरीच डिलिव्हरी व्हायच्या, त्यामुळं ते आईवडिलांच्या सुद्धा जन्मतारखा देणं शक्य नाही. इव्हन वरच्या लोकांना, काही मिनिस्ट्रीमध्ये लोक असतील तर त्यांच्या आईवडिलांच्या सुद्धा जन्मतारखा मिळणार नाही, एवढंही अवघड आहे. आणि त्याच्यासाठी इथं हे हाऊस नाही इथं बसण्याची. मुस्लिम महिलांना सुद्धा घरात कामं आहेत, सर्वांनाच कामं आहेत. पण हे झालंय कसं की हे फक्त सवर्ण लोकांना असं वाटतं की हे आमच्यासाठी नाही आहे, हे फक्त मुस्लिम लोकांसाठी आहे. मुस्लिम लोकांना काहीतरी असेल म्हणून त्यांनी ते बसले असते. मुस्लिम लोकांना अवघड आहे, पण हे तसं नाही आहे. सगळ्या धर्मांच्या ह्याच्यासाठी आहे. आणि आसाममध्ये 19 लाख लोक हे डाऊटफुलमध्ये काढलेले आहेत. आणि त्याच्यामुळे मग आम्ही सावध झालो की बाबा इथून सुद्धा काहीतरी डाऊटफुल वगैरे निघतील. त्याच्यासाठी हे आहे. आणि ह्याच्यावर आम्ही पत्रकं सुद्धा काढलेत मोठे मोठे, हिंदू लोकांना कळावं. डोअर टू डोअर आम्ही हे सगळ्यांसाठी आहे असं म्हणून आम्ही जातोय. पण आज एवढी दरी वाढली आहे की शिकलेले लोक सुद्धा हे कमवून आले असं म्हणायला मागं पुढे बघत नाही. यासाठी तुम्ही कोणते उपाय करणार? म्हणजे जमिनी लोक जे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही कोणते उपाय करणार? कम्युनल आहे असं लोक म्हणतात. आम्ही कम्युनल नाही म्हणून ते इथं बसतोय. कम्युनल आम्हाला करायचंच नाही. आमचं फक्त म्हणणं काय की आम्ही भारताचे नागरिक आहोत आणि सर्वांसारखे आम्हालाही हक्क अधिकार मिळावे, आम्हालाही जगण्याचा अधिकार मिळावा, एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्हाला कुणाला कम्युनल म्हणायचं नाहीये, कुणाला काही म्हणायचं नाही. फक्त आमचं म्हणणं असं आहे की सगळ्या नागरिकांनी सुशिक्षित, आपण सुशिक्षित म्हणतो, सुशिक्षित म्हणजे चांगलं शिक्षण घेणार. पण तो सुद्धा जातीपातीच्या ह्याच्यामध्ये हे झालेला आहे. 70 वर्ष जे भारतात राहिलेत मुस्लिम, हे आज अचानक कसे कम्युनल?
पूर्ण देशभर हा प्रोटेस्ट चालू आहे आणि सरकारने आतापर्यंत काहीच दखल घेतलेली नाही. ते एक इंच किंवा दोन इंच मागे सरकायला बी हरकत नाही असं गृहमंत्र्यांचं बोलणं आहे. मग तुम्ही काय करणार आता याच्यानंतर सुद्धा? आता एवढे दिवस सुद्धा चालू आहे पण सरकार दखल घेत नाही. मग मला असं वाटतं की शाहीन बाग जी आहे ती उठवण्यासाठी परवाचं जे आहे ते झालेलं आहे. शाहीन बाग उठावी ह्याच्यासाठी तो प्रयत्न होता पण त्याच्यातून महिला डगमगल्या नाहीये. आम्ही आमचा शांततामय मार्गानं प्रोटेस्ट चालू राहील. आता ह्याला सरकार कशी वाट ठेवणार आहे आम्ही आता काही निश्चित केलेलं नाही. आम्हाला काय करायचंय काय नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की सरकारनं आमच्या मागण्या मान्य करावं, सरकारने आम्हाला मदत करावी ह्याच्यासाठी आम्ही वाट बघतो. आता सरकार कधी मला दुसरं एक असं वाटतं की नागरिकांपेक्षा CAA NCR आणि NPR हे महत्वाचे आहेत. जे ज्यांच्यासाठी तुम्ही हे कायदे लावता ते लोकच नाराज आहेत आणि मग कशासाठी अडता असेल? तुम्ही सगळ्यांची मतं घेतली आहे, सगळ्यांच्या सार्वभौम राष्ट्र आहे भारत आहे, सगळ्यांच्या मताने ते तुम्ही आलेला आहात. लोकांचं दुसरं काही म्हणणं नाही आहे की आम्ही 70 वर्षापासून इथं राहतो आमचं नागरिकत्व राहावं आमचं नागरिकत्व डाऊटफुलमध्ये जाऊ नये ह्याच्यासाठी हे आहे. तर माझी सरकारला अशी कळकळीची विनंती आहे की ह्याच्यामध्ये त्यांनी समजुतीनं आणि महिलांना त्रास होणार नाही अशा प्रकारे त्यांनी हे मान्य करावं की बाबा नको आहे सध्या. इथे प्रोटेस्ट चालू असताना आपण आज अंजुम कादरी डॉक्टर अंजुम कादरी यांच्याशी संवाद साधूया आणि जाणून घेऊया की या उदगीरमध्ये कोणकोणते प्रोग्राम राबविण्यात येत आहे आणि कसे कसे राबविण्यात येत आहे. अंजुम कादरी, आम्ही इथं बागेमध्ये सगळे महिला जमा होतात आणि आम्ही संविधानचं वाचन हे आमचं जे उद्देश आहे फक्त एक उद्देश हे आहे की आम्हाला हे संविधान वाचवायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरने जे आम्हाला संविधान दिलं ते संविधान वाचवण्याचा प्रयत्न करतात. आम्ही बायकांना संविधान शिकवतो रोज. लहान लेकरासाठी शाळा आहे, आम्ही लायब्ररीसुद्धा उघडलं आहे. आम्ही प्रत्येक महिला महिल्यामध्ये जाऊन आता मीटिंग घेतात आम्ही, त्याच्यामध्ये सगळे लोक फक्त मुस्लिम नाही सगळे लोक आम्ही सगळे जबाबदार व्यक्ती या लोकांना जे NPRचं ते आम्ही जे काढलेत कागद ते वाचवतात आणि ह्याचं काय नुकसान आहे समजवतात आणि सगळे लोक समजू लागलेत आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद देत आहे. आणखी दुसरं काय करतात तिथं? हा, खूप सारे प्रोग्राम्स करतात आमच्याकडे, लोक येतात. आज तर मेहंदी कॉम्पिटिशन ठेवलं. मेहंदी कॉम्पिटिशनमध्ये काय उजागर करणं, अवेअरनेस काय करणं? अवेअरनेस NPR NRC आणि CAA विरोधात हे रिजेक्ट करायचं. सरकारने आतापर्यंत आम्हाला म्हणलं आहे की NPR NRC कॅन्सल होईल पण मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटला हे म्हणायचं आहे जे NPR जे तुम्ही 10 वर्षांनी प्रत्येक करता करा आम्हाला ते गोष्ट मान्य आहे पण जुन्या संसद प्रमाणे नवीन प्रकारे आम्ही NPR होऊ देणार नाही. हे आणि त्यांनी गॅझेटमध्ये हे करायला पाहिजे, गॅझेट काढायला पाहिजे आतापर्यंत की NPR नवीन प्रमाणे नाही जुन्या प्रमाणे. हे आम्हाला हे महाराष्ट्र शासनकडून पण हे आश्वासनाची गरज आहे आणि सगळे लोकांना मी विनंती करते की आम्हाला सगळ्यांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे आणि आमच्याबरोबर यायला पाहिजे. ह्याच्यामध्ये खूप फारसं मोठं नुकसान फक्त गरीब लोकांचं होणार. ह्या गोष्टी हे समजायला पाहिजे. हिंदू मुस्लिम लढाई नाही आहे, ये गरीबी और अमीरी की लढाई बेसिकली. और ये लोगों ने आज तक बोला नहीं है कि क्या पेपर्स तुमको बता रहे हैं. काही पेपर्स त्यांनी काय मागतील हे आपल्याला माहिती आहे. हे भारत देशामध्ये असलं आहे पॅन कार्डवर नाव वेगळं हे महत्वाची गोष्ट आहे. आधार कार्डवर नाव वेगळं, जन्मतारीख वेगळी, PC मध्ये वेगळी, स्पेलिंग मिस्टेक, हे सगळ्या गोष्टी जे आहेत सगळ्या गोष्टीमध्ये कमीत कमी लातूर जिल्ह्यामध्ये 28 लाख लोक आहेत. त्याच्यापैकी अनुमान असं वाटतं की 8 लोक जे आहेत ते NRC मध्ये येतात. आम्हाला हे वेगळं की भारत देश सबका है, संविधान हमारा है. आज हमारी औरतें संविधान को बचाने निकली. जैसा कि रानी लक्ष्मीबाई घोड़े पे जब एक बार घर से बाहर कदम रखी थी तो हमारी औरतें भी घर से बाहर कदम नहीं रखने वाली हैं, संविधान को बचाने. यहाँ की जो औरतें आ रही हैं वो कौन से शिफ्ट में आ रही है ऐसा बताया गया है? मैं उदगीर में चेक किया कि 3 शिफ्ट में ये चलता है, तो किस तरीके से चलता है?
सुबह की शिफ्ट में, दोपहर के शिफ्ट में और नाइट की शिफ्ट में। अभी सुबह में जो है, जो औरतें रात के हैं वो रात के औरतों को छोड़ दिया जाता है, सुबह मॉर्निंग में औरतें आके रात वाली औरतों को छोड़ देती हैं, फिर मॉर्निंग की शिफ्ट के दोपहर में 2 बजे आ जाते हैं घर का काम काज, बच्चों को स्कूल वगैरह भेज के, फिर 2 से 8 चलता है, फिर 8 बजे नाइट शिफ्ट पे होती है। ये यहाँ और शेवटचा प्रश्न असा आहे की हे जे प्रोटेस्ट चालू आहे यासाठी कोण कोण मदत करतात, काही गोष्टीची म्हणजे काही चीज असतील किंवा पैशाची गरज असेल किंवा इथे जे पेंडाल वगैरे आहे ह्याचा खर्च कोण सांभाळतो? आम्ही सगळ्यांना दान प्रकारे, दान पेटी ठेवलेली आहे, सगळे लोक त्याला मदत करतात, आमची बायका वगैरे टाकतात ह्याच्यामध्ये, आम्ही दान पेटी येतो आपली जरा जे लोक लोकांना वाटलं 100 रुपये 10 रुपये 50 रुपये 5 रुपये ते टाकतात, आम्ही सगळे गोळा करून त्याचं आम्ही खर्च करतो। आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट, नवनवीन डिझाईनचे फॅन्सी LED, फॅन्सी मीटर, हँडल वेट लाईट, इंडिकेटर, फुटरेस्ट, हँडल वेट मीटर, फॅन्सी लिव्हर, LED पट्टी, 2-व्हीलर रिमोट किट उपलब्ध। नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण, एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल, हिंगोली गेट, नांदेड।